आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सामाजिक कार्यकर्ते भाग्य साळुंके यांना युवा तरंग भास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला। 26 जानेवारीच्या निमित्ताने तरंग बहुउद्देश संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भाग्य साळुंके यांना युवा तरंग भास्कर पुरस्कार 2019 कलर्स मराठी वाहिनीवरील सुवर्ण व ध्यासनवा या कार्यक्रमाची उपविजेती मीरा निलाखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमात मालतीताई जोशी, डॉक्टर शिशिर गोसावी, उर्मिला कुलकर्णी, राजीव पाटील, किशोर लुल्ला, मयुरेश अभ्यंकर तसेच संस्थेचे कार्यकर्ते व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी तरंग बहुउद्देश संस्थेचा सेक्रेटरी मयुरेश अभ्यंकर। यावर्षीचा युवा तरंग भास्कर पुरस्कार हा भागेश बाबासाहेब साळुंखे याला देण्यात आला, त्याचबरोबर दिव्यांग 2 व्यक्तींना सायकली प्रदान करण्यात आला, त्याचबरोबर यावर्षी आम्ही श्रवणयंत्र दिली गेली आणि या सगळ्यासाठी आम्हाला डॉक्टर वैभव माने, आदिती कुलकर्णी, वैभव माने आणि त्यांची पूर्ण मेडिकलची टीम, किशोर लुल्ला यांचं खूप सहकार्य लाभलं। यावर्षी आम्ही मीरा निलाखेला बोलवून आपलं झेंडावंदन केलं गेलं, यासाठी आम्हाला विविध संस्थांचं खूप मदत झाली, त्यामध्ये सत्कर्म फाउंडेशन आणि RSS ग्रुप अशा विविध सेवा संस्था याच्यामध्ये उपस्थित होत्या आणि विशेष म्हणजे सपना ओसवाल यांची आम्हाला विशेष येथं मदत मिळाली। धन्यवाद। नमस्कार, मी उर्मिला कुलकर्णी, तरंग बहुउद्देश संस्थेची अध्यक्षा। यंदा आमच्या संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आम्ही युवा तरंग भास्कर पुरस्कार हा जाहीर केला आहे। 20 ते 30 वयोगटातील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि तो सुद्धा समाज उपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येईल। हा कार्यक्रमासाठी मीरा राहुल निलाखे ही सूरनावा ध्यासनावा यातील उपविजेती उपस्थित होती आणि याशिवाय मालतीताई जोशी, डॉक्टर शिशिर गोसावी, राजीव पाटील आणि किशोर लुल्ला यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी।